मागच्या भागात पाहिलं की मारुतीचा उत्सव ठरतो बरेच लोक पडघवलीला येतात कीर्तनं आणि नाटकं बसतात आता पुढे व्यंकू काका म्हणे कसा याला शिवायजी करायचं असेल तर नाटक करायचं नाहीतर नाटक बंद असा राग आला की तुम्ही सगळे गप्प बसतात म्हणून मी गप्प बसलो हा आणि हरी म्हणजे काय जिजाबाई होय रे अरे बाबा तू ते व्यंक्यासारखं असं असं का करतोयस नको करूस तसं हां बोद्या हरी नाकावर चांगला वाला एवढा मस आवाज तर असा की बोलायला लागला म्हणजे जणू आभाळ गडगडतंय वाटत त्याला यादोनाना जिजाईची पदं शिकवणार निती पद करणार गोप्या जोशी आनंद आहे छान होणार आहे तुमचं नाटक बेष्ट पुरे रे आबा आपण बोलू नये मोठ्या माणसात का बोलू नये मी सांगू का आई गणू काकाला हुजऱ्याचं काम दिलंय मला म्हणत होते कॉमिक स्त्री पार्ट करतोस का म्हणून मग काय म्हणालास तू काय म्हणायचंय साफ नाही म्हणून सांगितलं तशी केऱ्या म्हणे की मग आबा कटाप मी म्हटलं कटाप तर कटाप अहो शिवाजीचं काम द्यायचं मला असा छान दिसलो असतो री रंगू काकाना म्हणे मुसलमान शिपायाचं काम करतोस का तेही नाही म्हणाले बरं झालं मग गणू भाऊजी हुजऱ्याचं काम पाठ करायला लागले काम तरी कितीचं होतं एवढंसं पण त्यांना तेवढंच कौतुक मांडव घालायची पाळी आली तशी व्यंकू भाऊजींच्या बाजूनं काढली आपली नखं बाहेर सगळ्यांनी पोफडीचे खुंट मागायला गेले तशी म्हणे ते काम थोरल्या घराचं त्यानं करावं ते सगळं आम्ही नुसते वर्गणी पुरते मालक ठीक आहे थोरल्या घराचं तर थोरल्या घराचं गुजा भाऊजींच्या पायाला उसंत नाही बारा बारा वाजेपर्यंत रात्री हिंटाय इकडून ते आण तिकडून ते नेण आणि मग मला हाक मारून म्हणायचे वहिनी खायला दे ग काहीतरी जेवण नाही झालं दिवसभरात मी चांगले पोहे थोरले पातळीभर धुवावे त्यात दूध आणि गुळ टाकावा निद्यावेत त्यांच्या पुढं त्यांनी दिवसभर मग कोण काय काय म्हणालं ते ऐकवावं ते हात धुवायला उठतायत तेवढ्या तिघे तालमीहून यावेत मग चालायच्या आबाच्या कुचाळक्या हा असं बोलला तो तसं बोलला काही का असे ना दिवस पुन्हा पालटलेसे वाटायला लागले तेवढ्यात बनवंसही आल्या निमक तर काय मजाच मजा मांडव यात सात आठ जणांनी घातली व्यंकू भाऊजी केरू गोप्या जोशी फौजदार कुणी आलं नाही निमित्त सांगून बाजूला झाले गुजाभाऊजी संतापलेच पण नानांनी कसं बस शांत केलं त्यांना भाऊजींच्या पत्राप्रमाणे वाईकर बुवा आले त्यांच्याबरोबर त्यांचेच दोघे मुलगे एक तबला वाजवायचा आणि एक पेटी बुवा आमच्याच हिथं उतरले एकादशीपासून कीर्तन सुरू बुवांना विचारलं बुवा आख्यान कोणतं लावणार कोणतं तुम्ही सांगाल ते असं काहीतरी लावा सगळ्यांना वाटलं पाहिजे तुम्ही आम्ही सगळे एक बर घोष यात्रेच लावतो बिछायती बत्त्या सगळं आम्हीच केलं कीर्तनाची वेळ झाली पोरोसोरो अगोदर गर्दी करून पुढं बसली पण व्यंकू भाऊजींच्या पक्षाची पोरं दिसेनात कीर्तन उभं राहिलं आम्ही सगळ्याजणी एका बाजूला बसलो दुसऱ्या बाजूला पुरुष मंडळी बुवा उभे राहिले मंगलाचरण झालं पहिला अभंग झाला भजनही सुरू झालं तेव्हा मग खुंटासारखे एक एक जण जमले देवाला नमस्कार केली आणि बुवांना नमस्कार न करता सगळ्यांच्या पुढं ओळीनं बसले व्यंकू भाऊजी फौजदार गोप्या हरी केरू सद्या सगळे त्यांचा पोरवडा सगळा बाहेर पूर्वरंगात बुवांनी मारे हसू येईल अशा गोष्टी सांगितल्या पण पुढल्या सहा सात जणांच्या तोंडावर ढिम्म नाही बुवांनाही चेवाला त्यांनी अगदी आपलं सगळं कसबपणाला लावून कुंभकर्ण नि न्हाव्याची गोष्ट सांगितली हसून हसून आमची पुरेवाट झाली पण हे मुखंड आपले चौकोनी तोंड करून बसलेले नि बाहेरचा कौतुक का काय का आता जसजसे बुवा हसायच्या गोष्टी सांगत तसतशी बाहेरची पोरं वेडे विद्रे सूर काढून रडायची नि बुवा काहीतरी गंभीर सांगायला लागले की बाहेर त्या टुल्लर कार्ट्यांचा हशाचा जल्लोष तावा तावानं गुजाभाऊजी उठले नि बाहेर जाऊन म्हणाले ए भूतावळ रांडायची चूप बसा नाही तर हग्या मारदाय नाही केला तेवढ्यापुरते बाहेरचे गप्प निगुजा भाऊजी आत आले की पुन्हा तो चारगटपणा सुरू छान आख्यान सांगितलं पण हे चार सहा जण अगदी दगडी पुतळ्यासारखे बसलेले पसंतीही नाही नापसंतीही नाही कीर्तन आटोपलं आणि आरती सुरू झाली बुवांना ओवाळायचं पैसा टाकायचा कडकडून दो अंगांनी भेटायचं प्रदक्षिणा घालायची नि बाजूला येऊन उभं राहायचं या पाळीला सगळी बाहेरची पोरं आत आली आरती सुरू झाली तशी मी नि बनवणचं दोघी बाहेर पडून घरी निघालो बुवांना तूप दूध द्यायचं होतं थोड्या वेळानं बुवा आबा सगळी मंडळी आली बुवा अंगातलं काढून झोपाळ्यावर बसले हळद घातलेलं दूध पित ते म्हणाले गजाभाऊ काय बुवा ही कीर्तन नाही व्हायची बाबा माझ्याच्यानं तुम्ही आपला दुसरा बुवा बहा आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं बुवा अहो एवढं कोवळं अंग ठेवून कसं चालेल या गावात दोन पक्ष आहेत हो म्हणून तर मी तुम्हाला घोषयात्रेच आख्यान लावायला सांगितलं ला होत दोन नाही चार असू देत पक्षांना नाही घाबरत मी अहो पुणे मुंबईला अटीतटीचे फड जिंकलेत काय समजलात पण हे अस झालं तरी काय बाहेर पोरं कुणाची होती गावातलीच होती त्यांनी आरतीच्या वेळी माझ्या पायांना चिपटे काढले आणि काटे टुपले रांडे बघू कंद्या घेऊन बघितला तो खरंच सबंध पायावर ओरखड्याच्या खुणा होत्या नि एक दोन जागी रक्त साकारलं होत अहो एवढ्यानं भागलं नाही पुढे ऐका काय केलं साल्यांनी आरतीच्या ताटात खडे पहा किती टाकलेत ते टूप टुक, टुक मी म्हणतोय की आरती आज बरेच पैसे जमले तुम्ही काळजी नका करू बुवा मी उद्या एकाही कार्ट्याला आताच येऊ द्यायचा नाही शिपटी घेऊन दारात उभा राहतो अहो पोरांना झाडून काढाल तुम्ही गुजाभाऊ पण थोरांना थोरांना हो त्यांनी काय केली अहो सांगितलं तर तुमचा विश्वास सुद्धा बसायचा नाही साक्षी नाही पुरावा नाही सांगा तर खरं ते मागून येऊन पुढं कोण बसले होते बर काय केलं त्यांनी त्यातल्या त्या दोघा चौघा तरुणांनी काय केली आरती ओवाळली मला कडकडून भेटले मी चकितच झालो नी माझ्या कानाजवळ तोंड आल्यावर काय सांगतात गुपचूप माहीत आहे का काय एका एका कानात म्हणे तू हजाम आहे दुसऱ्या काना कानात म्हणे तू नवगंड आहेस साल्यानो दुसरा म्हणतो तुझं तंगडं तडतो आणि तुझं टाळकं फोडतो गुजा भाऊजी नुसते तांबडे लाल झाले आबा तोंड लपून हसायला लागला भाऊजी त्याच्यावर उखडले आब्या गधड्या तडाखा का खायचाय आबा उठून घरात पळाला बुवाही हसायला लागले म्हणाले अहो कीर्तन उधळून लावायचे दम मला काही ठिकाणी दिलेत आधी पण हा कोकणी मासला काय आऊ रे बाबा मग सांगा गुजा भाऊ अजून मला कीर्तन करायला सांगताय का तुम्ही गुजा भाऊजी भडकले कट करून आलते ते उद्या टाळकी सडकतो एकेकाची अहो तेवढं नका करू मीच पाया पडतो तुमच्या नुसतं समजू तिनं सांगा काय समजलात मी करतो सप्ता पुरा आलाच आहे आता तेव्हा तट लावल्याशिवाय काही जात नाही दुसऱ्या दिवशी गुजाभाऊनी काय केलं कुणाच ठाऊक पण चावटपणा थांबला आणि हे चार चौघे यायचे आणि मागं बसायचे आबा गणू भाऊजी गुजाभाऊजी यांची कसली तरी गुपितं शिजायला लागली पौर्णिमेला सकाळी जन्म झाला नि गुजाभाऊजी दाभोळेस खेप टाकून आले त्या दिवशी संध्याकाळी नाटक आणि दुसऱ्या दिवशी समाराधना गणू भाऊजी सकाळी गेले आणि सांगितलं ऐकलंस का व्यंकू मला नाही नाटकात काम करायला जमणार बाबा का रे मग अगोदरच नाही सांगस आईत्या वेळी हुजऱ्या कुठून आणायचा माझं पोट दुखायला लागेल आयत्या वेळी हे मला भूतान